केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकित पगाराची साठ लाख रुपयांची रक्कम चार टप्प्यात दिली जाईल अशी ग्वाही महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी दिली महापालिका अर्थसंकल्पात एकूण बजेटपैकी पाच टक्के तरतूद परिवहन विभागासाठी करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेनं केली केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासंदर्भात महापौर निलोफर अजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सोमवारी बैठक झाली या बैठकीला उपमहापौर संजय मोहिते परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे शारंगध देशमुख अशोक जाधव आणि के एम टी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते के एम टी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा पूर्ण पगार मिळावा मार्च दोन हजार मधील थकीत पंचवीस टक्के पगार देण्यात यावा ऑफिस कर्मचारी वाहतूक निरीक्षक सुपरवायझर यांचा पूर्ण पगार मिळावा महापालिका अर्थसंकल्पात एकूण बजेटपैकी पाच टक्के तरतूद परिवहन विभागासाठी करावी आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा या विभागाकडे उत्पन्न नसतानाही सेवा म्हणून शंभर टक्के पगार दिला जातो पण के एम टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुजाभाव का अशी विचारणा संघटनेनं केली महापालिकेकडे पंचावन्न वर्ष पूर्ण झालेले जवळपास पन्नास ते पंचावन्न कर्मचारी आहेत त्यांना व्ही आर एस योजना लागू केली तर महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये वाचतील केएमटीचं महापालिकेकडे विलगीकरण करावं आधी आल्या यावेळी झालेल्या चर्चेत केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराची साठ लाख रुपयांची रक्कम चार टप्प्यात दिली जाईल अशी ग्वाही महापालिका पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील प्रमोद पाटील इर्शाद नायकवडी नितीन पाटील नितीन राजशेखर दीपक कश्यप उपस्थित होते